लोकसभा निवडणुकांपूर्वी सगळेच पक्ष कामाला लागलेले आहेत. विविध विकास कामांचं उद्घाटन देखील होत आहे. आज दक्षिण मुंबईमध्ये आपण पाहिलं तर आदित्य ठाकरे यांच्या मार्फत एका शाळेचं लोकार्पण करण्यात आलं. काय सांगाल, निवडणुकांपूर्वी अनेक कामांना गती आलेली आहे. नाही, निवडणुकांपूर्वी असलं काही आम्ही धंदे करत नाही. माझ्या कामांचा ठसा उभ्या दक्षिण मुंबईत तुम्ही जाऊन पहा, म्हणजे मग केलेली समाज मंदिर असतील, कार्यालय असतील, अभ्यासिका असतील, त्याचा जर आत्ता मी तुम्ही गोलदेऊळजवळ गेलात तर त्याच्या पुढचं सभामंडप मी बांधलं, जाऊन बघा बघा असा बांधला आहे तो. त्या नखातार येतो अनेक समाज मंदिरं बांधली, टॉयलेट्स बांधले आहेत, सगळे उल्लेखनीय तुम्हाला मिळणार जे जे मिळेल ते. याचा का खास आनंद मला की मी माझा लहानाचा मोठा शिवडीत झालो. मी शिवसेनेचं काम सुरू केलं 1968 मी गटप्रमुख होतो, तेव्हा इथं बूथ होती, इलेक्शनची बूथ होती, पहिली दुसरी तिसरीचे वर्ग होते. अक्षरशः मी जात आहे तर सारखं बघायचो, आणि ती महानगरपालिकेची शाळा बंद झालेली आहे, आणि पडायला आलं सगळं ते मातीचं सगळं काम होतं. मनात एकदा घेतलं की बांधलं पाहिजे, सगळ्यांनी संमती दिली, बांधलं. आणि आता तिथं मी आज आग्रह धरला आहे त्यांना की पहिली दुसरी तिसरीचे वर्ग सुरू कराल, किंवा प्री प्रायमरी के जी करत असाल, इथं CBSEची शाळा सुरू झालेली आहे, त्याला जोडावी ही. मी इथली जी लहान मुलं आहेत त्यांना रस्ता पार करून जायला नको, दोन्ही बाजूला मोठ्या वस्त्या आहेत, त्यांची मुलं इथे शिकतील, इथून त्यांना पहिलीचं ऍडमिशन तिकडे द्या, म्हणजे बापूप झंझट मिटून जाईल. तुमची इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे. पुढची इच्छा आहे ती पुढील काळात नक्कीच पूर्ण होईल. मात्र हे सगळं सुरू असताना महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भात देखील बैठका सुरू आहेत. आता वंचित बहुजन आघाडीने 27 जागांची मागणी केली आहे तुमच्या आघाडीत, आणि ते ठाम आहेत. तर त्यावरून असा प्रश्न उपस्थित होतोय की आता महाविकास आघाडी टिकणार की तुटणार? नाही नाही, कुणा एकामुळे महाविकास आघाडी तुटली बिटली म्हणण्याची गरज नाही. तिथे झाली ना दिल्लीमध्ये, तुम्ही सगळेजण घेऊन बसलेले आहेत, कधी एकदा तुटते आणि तुम्हाला त्या BJP ढोल बाजवायला मिळतो. वंचित हे बघा, आमची आघाडी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी, वंचितला आपण सोबत घेतलं, आनंद आहे जेवढे येते त्यांना सोबत घेत आलो. आपण त्यांना सोबत घेतला तर त्यांची मागणीच्या संदर्भात आणि त्या बैठकीत मी नसतो, त्यामुळे तिथं कायच घडलंय मला माहिती नाही, त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण महाराष्ट्राला एकतेची गरज आहे, एवढी लक्षात घेतलं पाहिजे. सर, दुसरीकडे मुंबईत डीप क्लिनिंग सुरू आहे, मात्र आदित्य ठाकरेंनीच आता ट्विट देखील केलं होतं की हे पाण्याचा अपव्यय सुरू आहे, तुम्ही कसं पाहताय? नक्की नक्की, म्हणजे माझ्या लहानपणी मी पाहिलेलं आहे की आमचा आचार्य दोन्दे मार्ग, मी शाळेत जातो शिरोडकर हायस्कूलला 7वी नंतर, तो सकाळी 6:30 तेव्हा धुतला जायचा रस्ता, असं टँकर यायचे आणि नुसतं पाणी सोडत जायचे, आणि रस्ते धुतले जातो ते मुंबईचे, उभ्या मुंबईचे. अर्थात तेव्हा लोकसंख्या खूप कमी होती, आज मुंबईची लोकसंख्या 1.5 कोटीच्या वर गेली आहे, आणि पुन्हा जी बाकीची जी लोकसंख्या येते, जी ट्रान्सफर असते, जी उपनगरातून येणारे दिवसभर मुंबईत राहून जाणारे, त्यांचाही भार मुंबईवरच येतो ना. अशा वेळेला मुंबई स्वच्छ राहावी कुणालाही आवडतं, पण त्यासाठी तुम्ही आत्ता काल परवाकडे पाण्याची कपात जाहीर केली, पाण्याची कपात जाहीर असतात तुम्ही असं पाण्याचा अपव्यय करता, हे आदरणीय उद्धवजींनी सांगितलं ते एकदम योग्य आहे ना. जे पाणी वापरलं जात आहे ते सांगतायत रिसायकल करून वापरलं जात आहे, मात्र रिसायकल होण्यासाठी तशी यंत्रणाच नाही, त्यामुळे हे स्वच्छ पाणी वापरलं जात आहे असा आरोप आहे, तुम्हाला काय वाटतं? बरं, तुम्हीच म्हणाल्यामुळे तुम्हाला धन्यवाद देतो. हेच यांचं रिसायकलिंग आहे, भ्रष्टाचार करा, स्वच्छ व्हा, रिसायकल करू आणि आमच्याकडे या. ती रिसायकलिंगच आहे तिथे जे सुरू आहे ते लक्षात घ्या. त्यामुळे दादान तो खोटं बोलणं हा त्यांचा, त्यांनी आत्ता वरळी शिवडी या विधानसभांवर कॉन्सन्ट्रेट केलं आहे. आयुष्यात कधी अभ्युदयनगरात आले नव्हते, ते आता दररोज अभ्युदयनगरात येत राहतात. त्या अभ्युदयनगराची सेवा आमचा नगरसेवक, आमचा आमदार आणि मी स्वतः खासदार म्हणून इतकी केलेली आहे, त्याला काही लिमिट नाही आहे. त्याला एक इमारत नसेल जिथं आमच्या तिघापैकी कोणाचं सहकार्य झालं नसेल त्यांना. त्यामुळे कोणीतरी येतं, लोकांना भ्रम निर्माण करतं, आमिष दाखवतं, प्रलोभनं दाखवतं, खोटारडेपणानं बोलतात. उद्या मला सांगा, उद्या निवडणूक आहे, आज येऊन तुम्ही सांगता का कर्ज घ्या आणि उभं राहा? मग ती रिडेव्हलपमेंट कुठे गेली जी मोफत घरं देणार होती? ती धादांत कुठं बोललं जात आहे. पाण्याचा साठा अगदी कमी आहे आणि त्यामध्ये आता असं पाण्याचा अपव्यय होतोय, त्यामुळे पाणी कपात मुंबईकरांवर केली जात आहे. तुमची पक्षाची भूमिका काय असणार आहे? मला वाटतं सांगितलं ना आदित्यजीने, तेच तर म्हटलं ना, प्यायच्या पाण्याचा अपव्यय करणे गैर आहे. आता तुम्हाला तुम्ही इलेक्ट्रॉनिक झाडे वापरा, आणखीन काही वापरा, त्यांनी स्वच्छ करा, हवेने करता येतात अनेक ठिकाणी. तुम्ही टॉयलेट्स काय आहेत तुमच्या आता रेल्वेमधले आणि याच्यामधले आहे ना, तसं करता येतं की स्वच्छताच करायची आहे ना, ती करा ना.
पाणी कपात व्हावी नाही, पाणी कपात आता पाणी कपात पाणी निर्माण करता येत नाही. आदरणीय उद्धवजींनी समुद्राचं खारं पाणी गोडं करण्यासाठी सुद्धा प्रकल्प आणला, हे विसरू नका बरं का. तर मुंबईकरांची चिंता, मुंबईकरांच्या चिंतेपोटीच त्यांनी मुंबई महानगरपालिकेला ते धरण बांधायला लावलं. मुंबईला पाणी पुरवठा करणारं धरण जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या पैशातून उभं आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली झालंय याची नोंद घ्या. राज्य सरकारचे पैसे नाहीत बरं का. पाणी कपात होऊ नये अशी मागणी सध्या अरविंद सावंत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन अरविंद सह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.